महाविकास आघाडी सरकारमधील सर्वांची तोंड विरुद्ध दिशा असून कुठलाही पायपोस नसल्यानं शेतकऱ्यांसह सर्व समाज घटक यामध्ये भरडला चाललाय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे इन सोलापूर न्यूज चॅनलला सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तसं तर अजून म्हणजे पूर्णत्वास नाही आहे पण असं की धनगर समाजाचा प्रश्न आहे आरक्षणाच्या विषयीचा तर या बाबतीतली एक भूमिका कशा आणि नेमकं ह्या सरकारकडनं अपेक्षा कशा पद्धतीशी आहेत तुमच्या एकतर गेल्या अनेक वर्षापासून अनेक नेतृत्वांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी असे अनेक प्रयत्न झालेले आहेत आणि वेगवेगळ्या काळात वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे नेते मंडळी अशा पद्धतीनं गेली अनेक वर्षे हे काम चालू आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही सर्टिफिकेट मिळावं यासाठी एक टोकाचा संघर्ष उभा केला लोकांना बरोबर घेऊन आणि त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नामकरण करण्याचा विषय असेल राज्य सरकारनं एक अध्यादेश काढला की महाराष्ट्रातल्या आदिवासींना ज्या सवलती आहेत त्याच सवलती धनगर समाजांना ते कधीपर्यंत जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत म्हणजे जसं मराठा समाजाला सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत काही योजना सींच्या द्यायचं चालू केलं होतं त्या धर्तीवरती मागच्या सरकारनं एक हजार कोटी रुपयेचं पॅकेज जाहीर केलं अनावधानानं विश्वासघातानाही सरकार बदललं आणि आता ही परिस्थिती राज्यातली बदलली एक हजार कोटीचं जे पॅकेज दिलं होतं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि मग आता आपल्याला राज्यभर या सरकारवरती दबाव आणावा लागेल आणि त्याच्यासाठी आता हे कोरोनाची परिस्थिती असल्यामुळं लोकांना एकत्र येता येत नाही लोकांना मोर्चे काढता येत नाहीत आंदोलन करता येत नाहीत आणि अशी परिस्थिती असल्यामुळं काही दिवसासाठी आपण हे सगळेजण आता वाट पाहतोय की ही कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर राज्य सरकारनं एक हजार कोटीची लगेच अंमलबजावणी करावी आणि आम्हाला सर्टिफिकेट द्यावं अशा दोन भूमिका घेऊन आता आपण लोकांच्या समोर जाणार आहोत आणि राज्य सरकारवरती दबाव आणणार आहोत एकीकडे आपण बघतोय की ही कोरोनाची परिस्थिती असली तरी दुधाचा दुदा... प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बांधावरती तुम्हाला खत दिलं जाईल बियाणं दिलं जाईल असं म्हटलं गेलं दुध रवडीचा संबंध आहेच आहे नाही दुध ही सगळी परिस्थिती काय चालली दुधाच्या बाबतीमध्ये आता एक तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभर आंदोलन होत आहे की एक दिवस दूध शेतकऱ्यांनी घालायचं नाही अशा पद्धतीचं एक आंदोलन होतं आहे आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये दुधाचे वेगवेगळे दर दिले जात आहेत काही बाहेरच्या कंपन्या दूध चांगल्या दरांनी घेत आहेत तर हिथले राज्यकर्ते त्यांच्यावरती दबाव आणतायत की तुम्ही दूध घेऊ नका ते आमच्याच दूध संघाला घातलं पाहिजे म्हणजे राज्य सरकार दहा लाख लिटर दूध घेत आहे ते फक्त या राज्य सरकारल्या काही मंत्र्यांचं दूध घेत आहे म्हणजे ह्याची यादीही माझ्याकडे आहे म्हणजे वरमाईच पुरवण खायला लागल्या असा प्रकार व्हायला लागला आहे आणि वराड उपाशी राहत आहे त्यामुळं या गोष्टीवरती आता कोरोनाच्या आडून राज्य सरकार शेतकऱ्यांच्यावरती प्रचंड अन्याय करत आहे शेतकऱ्यांची बाजू घेत नाही शेतकऱ्यांचे आम्हीच तारणार आहोत अशी जी परिस्थिती त्यांनी दाखवली होती तशा पद्धतीचं कुठलंही चित्र आज घडीला राज्यामध्ये दिसत नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी आता शेतकऱ्याच्या बाजूनं रस्त्यावरती उतरते आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक तारखेला घटक पक्षांना बरोबर घेऊन आंदोलन करतो आहे हे सगळे प्रश्न असताना आपल्याला असं दिसतं की सरकारमध्येच समन्वय नाही आहे मंत्र्यांमध्ये समन्वय नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाटतं असं की शेतकऱ्यांना न्याय मिळेल किंवा अन्य समाज घटकांना न्याय मिळेल नाही नाही हे सरकारच्या सगळी तुम्ही परिस्थिती बघितली असेल आरोग्य खात्याचा निर्णय दुसऱ्याच खात्याचा कोणतर मंत्री घेतो परिवहन खात्याचा निर्णय कोणतर उपमुख्यमंत्री घेतो गृह खात्याचा निर्णय तिसराच माणूस घेतो म्हणजे म कोणाचा कोणाला पायपूस नाही आहे अशी परिस्थिती आता सर्वसामान्य लोकांच्या समोर येते त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे काहीतरी चांगला निर्णय घेतील अशी काय आत्ता आशा नाही आहे आणि आता लोकांनासुद्धा कळलं शेतकऱ्यांनासुद्धा कळालं कोकणामध्ये चक्रीवादळ आलं एक दोन जिल्ह्यातला विषय असतानासुद्धा त्यांना तिथं न्याय देता आला नाही आता हे कोरोनाचं तर राज्यभर आहे शेतकऱ्यांचा विषय तर राज्यभर आहे दुधाचा विषय राज्यभर आहे आणि मग राज्यभर निर्णय घ्यायची क्षमता या नेतृत्वांच्यामध्ये दिसत नाही आहे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आम्ही सरकारमध्ये आलो आहे असं या सरकारचं जरी म्हणणं असलं तरी नेमका कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे या सरकारमधल्या मंत्र्यांना सांगता येत नाही किंवा ना ना ते सांगू शकत नाहीत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना ते न्याय देणार नाहीत आम्हाला रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल आणि त्यासाठी आता भारतीय जनता पार्टी सज्ज आहे आणि हे सगळं होत असताना मुलाखतीचं सत्र सुरू आहे सोयीने मुलाखती घेतल्या जातात ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही कारण आपण बघतोय की म्हणजे अपेक्षित प्रश्न विचारणं मुला प्रश्न विचारताना पण गोंधळ झालेला आपण पाहिलं नाही नाही ते आठ दिवसापूर्वीच मीडियामध्ये आलं की आता मुलाखतीनं खळबळ होणार आहे आणि मी त्या मुलाखती बघितल्या मला वाटतं दहा अकरा दिवस झाले ना खळबळ ना चळवळ साधी वळवळसुद्धा महाराष्ट्रात झालेली नाही आणि बिनबुडाच्या विचारसरणीनं आणि संधी साधूपणानं कुठल्याही मुलाखतीनं राज्यामध्ये कुठलीही वळवळ चळवळ खळबळ होणार नाही कारण गावगाड्यातला माणूस आता हुशार झाला आहे शाणा झाला आहे त्याला आता कळायला लागलं ला आहे ला ह्यांचं नेमकं मुलाखती कशा आहेत ह्यांचे खायचे आणि दाखवायचे जात काय आहेत लोकांना तर सगळं कळायला लागलं आहे आणि पुढं पुढं हे सगळं कळल त्यामुळं असल्या मुलाखतीनं मुला महाराष्ट्रामध्ये काही बदल होईल हे शाश्वत नेतृत्व नाही विश्वासार्हता नेतृत्वावरती लोकांचे राहिलेली नाही जेव्हा गावगाड्यातल्या माणसांची विश्वासार्हता नेतृत्वावरची संपते तेव्हा कुठल्याच मुलाखतीनं कसलाच फरक पडत नाही आणि ते आता तुम्हाला दिसलं